नमस्कार मित्रों, मी तुमचा मित्र संबोधन तज्ञ डॉक्टर उत्तम गवाने. गेले 20 वर्षापासून संबोधन आणि संबोधन उपचार या क्षेत्रामध्ये काम करतोय. मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही किती यश मिळवू शकता, तुम्ही ज्या कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये किती कर्तृत्व करू शकता, हे सगळं तुम्ही करू शकता असं तुमच्या मनामध्ये विश्वास आहे की शंका आहे याच्यावर अवलंबून आहे. जेव्हा तुम्हाला खात्री असेल की मी हे करू शकतोय, हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल, हा विचार पॉझिटिव्ह तुमच्या मनामध्ये जेव्हा असेल तेव्हा तुम्ही 100% त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता. आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये शंका येईल त्यावेळेला नक्कीच तुमचं त्या प्रयत्नामध्ये ती ताकद लागणार नाही. मित्रो, कोणतीही ॲक्टिव्हिटी करताना त्या ॲक्टिव्हिटीचं तुम्हाला नॉलेज किती आहे ते महत्त्वाचं आहे, त्याचं स्किल किती आहे हे महत्त्वाचं आहे, आणि त्याचबरोबर मनामध्ये शंका आहे की आत्मविश्वास आहे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट आत्मविश्वासानं करता त्यावेळेला नैसर्गिकदृष्ट्या त्या प्रयत्नामध्ये अंतर्मनाची ताकद लागते. आणि ज्यावेळेला मनामध्ये शंका घेऊन ती ॲक्टिव्हिटी करता त्यावेळेला तुमच्याकडे भले स्किल भरपूर असेल, नॉलेज भरपूर असेल, तर मनामध्ये ती शंका जी असेल ती तुमच्या आत्मबल तिथं तुमची ताकद मानसिक ताकद लागत नाही आणि अपयशाला कारण ठरते. म्हणून मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असणे हे गरजेचं आहे आणि पॉझिटिव्ह माइंडसेट असणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण होतं आहे काय, आपलं माइंडसेट हे बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या कारणाने निगेटिव्ह बनत जात असतं. आता निगेटिव्ह माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह माइंडसेट हे बनलं कसं, तर लहानपणापासून आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या अंतर्मनावर ज्या काही विचारांचे संस्कार रुजलेले आहेत त्यातून तुमचं हे माइंडसेट तयार झालेलं आहे. मग अगदी जन्मापासून ते आतापर्यंत अनेक वेळा तुम्ही नकळतपणे निगेटिव्ह विचार ऐकत असतात, निगेटिव्ह सूचनांचं बंबार्डिंग तुमच्या अंतर्मनावर होत असतं आणि त्यातून तुमच्या स्वभावाची जडणघडण होत असते. आणि अगदी लहानपणापासून ते वय वर्ष 18 सरासरी 1.5 लाख निगेटिव्ह विचार तुमच्या कानावर पडत असतात आणि यातील पुन्हा पुन्हा तुमच्या कानावर पडणारे हे निगेटिव्ह विचार तुमचा स्वभावाची जडणघडण व्हायला मदत करत असतात. म्हणून जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह विचारांचा संस्कार तुमच्या अंतर्मनावर होणं गरजेचं असतं. याच सूचना हेच विचार तुमच्या स्वभावाचा पार्ट बनतात. मित्रो, तुम्ही आठवून बघा, एक आई बाळाला भात चारवताना काय सांगते, जेवण चारवताना, बाळ भाबा खा नाहीतर भूत येईल. ज्या भूताला त्या आईनं कधी बघितलेलं नाही, ज्या भूताला त्या बाळानं कधी बघितलेलं नाही, तरी ते बाळ आयुष्यभर त्या भूताला अंधाराला घाबरायचं काम करतंय. नकळतपणे अशा प्रकारच्या अनेक सूचना पालकांच्याकडून, समाजाकडून, मित्रांच्याकडून आपल्या कानावर पडत असतात. अगदी लहानपणी बऱ्याच वेळा पालक आपल्याला सांगत असतात, बाळ हे करू नको, ते करू नको, उन्हात जाऊ नको, आजारी पडशील, पावसात जाऊ नको, सर्दी होईल, झाडावर चढू नको, खाली पडशील, अशा प्रकारचे नकळतपणे निगेटिव्ह विचार तुमच्या कानावर टाकले जातात की जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की मी झाडावर चढलो तर पडणारच, मी काही करायला घेतलं तर खाली टाकणारच, अशा प्रकारचं न्यूनगंड मनामध्ये निर्माण व्हायला लागतो. आपण कोणत्या घरात जन्म घ्यावा हे आपल्या हातात बिलकुल नाही, पण आपल्या मनावर नकळतपणे कोणते विचारांचे संस्कार रुजावे यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकतो आणि नकळतपणे होणाऱ्या नकारात्मक विचाराला आपण टाळू शकतो, प्रतिकार करू शकतो. मित्रांनो, तुम्ही सर्कसमधल्या हत्तीचं उदाहरण बघितलं असेल. सर्कसमध्ये हत्ती एखाद्या तंबूमध्ये बांधलेला तुम्ही बघितलं असेल. हत्ती भरपूर मोठा आहे, शक्ती आहे, ताकद आहे, त्याला एखाद्या साखळदंडाला बांधलेलं असतं, एखाद्या दोरखंडाला त्याला बांधलेलं असतं. त्या हत्तीमध्ये भरपूर शक्ती आहे, तो साखळदंड, तो दोरखंड तोडण्याची, तो कुंडा उपसण्याची शक्ती त्या हत्तीमध्ये आहे, पण हत्ती तसं करत नाही. तसं का करत नाही, कारण त्या हत्तीला तो लहान असताना, छोटा पिल्लू असताना त्याला आणलेलं असतं, जेणेकरून त्याला ट्रेनिंग द्यायला सोपं पडेल आणि त्यावेळेला त्याच प्रकारच्या दोरखंडाला आणि त्या खुंट्याला त्याला बांधलेलं असते. तो लहान असतो, त्याला भरपूर तो प्रयत्न करतो आहे ते दोरखंड तोडण्याचा, तो खुंटा उपसण्याचा भरपूर प्रयत्न करतो आहे, पण त्याला जमत नाही. रोज प्रयत्न करतो आहे आणि मनात म्हणतो हे आपल्याला जमणार नाही, पुन्हा दुसऱ्याशी प्रयत्न करतो हे काय आपल्याला जमणार नाही, असं रोज प्रयत्न करतो आहे आणि शेवटी त्याच्या डोक्यामध्ये बसते की हे काय आपलं काम नाही, हे आपल्याला जमणार नाही, अशा प्रकारे त्याचं माइंडसेट तयार होतं आहे. आणि पुढे जाऊन हळूहळू हत्ती मोठा होतो आहे,
तरुण होतोय, शक्तिशाली होतोय, त्यावेळेला त्याच्यामध्ये ती शक्ती आहे की आपण तो खुंटा पुसून काढू शकतोय, पण त्याच्या डोक्यात बसले की हे आपल्याला जमणार नाही. मित्र हो, कळत न कळत आपल्या मनामध्येही अशा प्रकारच्या अनेक चुकीच्या शंका शक्यता रुजल्या गेलेल्या आहेत. समाजाकडून, मित्रांच्याकडून, अनेक वेगवेगळ्या माध्यमातून या शक्यता चुकीच्या रुजल्या गेलेल्या की ज्या आपल्याला प्रयत्नापासून वंचित ठेवतात. आणि या चुकीच्या धारणा, या चुकीचं माइंडसेट, याला निगेटिव्ह माइंडसेट म्हणता येईल. हे निगेटिव्ह माइंडसेट आपल्याला आपल्या प्रगतीपासून रोखत आहे. मित्र, आपल्यामध्ये अनेक स्किल आहेत, क्वालिटी आहेत, नॉलेज आहे, पण आपल्या मनामध्ये बसलेल्या या निगेटिव्ह माइंडसेटमुळं आपण प्रगती विशेष करू शकत नाही, जेमतेम प्रगती आपण करत आहोत. जोपर्यंत मी नेहमी सांगतो की जे जे लोकांनी प्रगती केलेली आहे, ज्या ज्या लोकांनी चमत्कारी काहीतरी करून दाखवलेलं आहे, ते लोकांचं शरीरयष्टी आपल्यासारखेच आहे, बौद्धिक क्षमता आपल्यासारखेच आहे, पण ते मी करू शकतो आहे असा विचार करतात म्हणून ते करतात, आणि आपण करू शकत नाही असा विचार करतो आहे म्हणून आपण तिथे थांबलो आहे. याचं एक साधं उदाहरण देतो. स्पर्धा परीक्षा करणारे अनेक विद्यार्थी आहेत, आणि ग्रॅज्युएट असून स्पर्धा परीक्षा न करणारेसुद्धा अनेक विद्यार्थी आहेत. मग हे विद्यार्थी का प्रयत्न करत नाहीत? कारण यांच्या डोक्यामध्ये बसले की आपण हे काही करू शकणार नाही, हे आपल्याला जमणार नाही. काही लोक IAS प्रयत्न करतात, काही लोक पोलीससाठी प्रयत्न करतात, पोलीस भरतीसाठी. हा प्रयत्न काय आहे की आपल्या डोक्यामध्ये बसले की हे आपल्याला जमणार नाही, हे आपल्याला येणार नाही, हे काय आपलं काम नाही. आपण जेवढा छोटा प्रयत्न करू तेवढी आपली प्रगती छोटी होईल, जेवढा मोठा प्रगती करू विचार करू प्रयत्न करू तेवढी मोठी आपली प्रगती होईल. मग मोठा प्रयत्न आणि छोटा प्रयत्न कोण करतं आहे? जे आपलं माइंडसेट आहे त्यानुसार आपण प्रयत्न करायला घेतो आहे. यश अपयश हे पुढं स्किल, नॉलेज आणि आपल्या क्वालिटीवर, अबिलिटीवर ठरेलच, पण प्रयत्न करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मोठ्या यश प्रयत्नालाच मोठे यश मिळणार, छोट्या प्रयत्नाला छोटे यश मिळणार. मोठं यश मिळण्यासाठी मोठ्या विचारांचं माइंडसेट असणं हे अतिशय आवश्यक आहे. म्हणून जाणीवपूर्वक तुम्ही स्वतःचं माइंडसेट पॉझिटिव्ह आणि कॉन्फिडंट करून घेऊ शकता. मित्रो, पॉझिटिव्ह माइंडसेट कसं बनवावं या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांना, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.